Dear student, in the last lecture, we have seen image formed by the convex lens. विद्यार्थी मित्रांनो, मागच्या तासाला कोणी बहिर्गोल भिंग जो आहे तर त्या बहिर्गोल भिंगाद्वारे मिळणाऱ्या ज्या काही प्रतिमा ज्या आहेत तर त्या प्रतिमांचा कशा मिळतात, तर याच्यासाठी असणारे जे काही थ्री रूल्स टू ड्रॉ द रे डायग्राम ऑफ द इमेज ऑब्टेन बाय द कॉन्व्हेक्स लेन्स, जे भिंग जे आहे तर त्या भिंगांद्वारे मिळणाऱ्या ज्या काही प्रतिमा ज्या आहेत तर त्या प्रतिमांची असणारी जी काही किरणाकृती जी आहे तर ती किरणाकृती काढण्यासाठी तीन नियम जे आहेत तर ते तीन नियम त्या ठिकाणी वापरले जातात, तर ते आपण त्या ठिकाणी पाहिले. याच्यानंतरचा पुढचा भाग आपल्याला पेज नंबर 82 वर आहे. हा ट्राय दिस म्हटलेले करून पाहायला सांगितलेले की एक कॉन्व्हेक्स लेन्स अशा पद्धतीचं एक असणारं जे काही बहिर्वक्र भिंग जे आहे तर ते बहिर्वक्र भिंग घ्यायचे. स्क्रीन आहे या ठिकाणी, एक मीटर स्केल जे आहे तर ते मीटर स्केल त्या ठिकाणी पट्टी आहे. स्टँड फॉर द लेन्सेस या ठिकाणी लेन्स जे आहे भिंग जे आहे तर त्या भिंगासाठी असणारे जे काही स्टँड जे आहे तर ते स्टँड. चॉक कॅन्डल या ठिकाणी आपल्याला मेणबत्ती जी आहे तर ती मेणबत्ती त्या ठिकाणी घेतली. आता काय केले की ड्रॉ ए स्ट्रेट लाईन अलॉंग द सेंटर ऑफ द लॉन्ग टेबल. मोठ्या अशा प्रकारचं असणार तर काही टेबल जो आहे तर त्या टेबलवर काय केलं, आपण एक सरळ अशा प्रकारची असणार की काही रेषा जी आहे तर ती रेषा त्या ठिकाणी काढून घेतली. प्लेस द लेन्स ऑन द स्टँड ऍट द सेंट्रल पॉइंट ऑफ द लाईन. जी लाईन जी आहे तर त्या लाईनच्या साधारणपणे मध्यभागी आपण काय केलंय की हा जो काही बहिर्गोल भिंग जो आहे तर तो बहिर्गोल भिंग स्टँड जो आहे तर त्या स्टँडला त्या ठिकाणी अटकवलेला त्या ठिकाणी आहे. प्लेस द स्क्रीन ऑन वन साइड ऑफ द लेन्स. आणि हा जो काही पडदा जो आहे तर तो पडदा काय केला, हा जो काही भिंग जो आहे तर त्या भिंगाच्या एका बाजूला आपण त्या ठिकाणी ठेवलेला आहे. मूव इट अलॉंग द लाईन सो एस टू गेट द क्लिअर इमेज ऑफ द डिस्टन्स ऑब्जेक्ट. हा जो असणारा जो काही कॉन्व्हेक्स लेन्स जो आहे तर तो कॉन्व्हेक्स लेन्स काय करायचंय की सर्वसाधारणपणे पुढे मागे सरकून दूरवर असणारी जी काही वस्तू जी आहे, उदाहरणार्थ मेणबत्ती आहे, तर या मेणबत्तीची आपल्याला सुस्पष्ट अशा प्रकारची प्रतिमा जी आहे तर ती प्रतिमा काय करायची, हा जो काय असणार जो काही पडदा जो आहे तर त्या पडद्यावर त्या ठिकाणी आपल्याला मिळवायची. मार्क इट्स पोझिशन ॲज एफ वन. आणि त्याची मिळणारी जी काही प्रतिमा जी आहे तर ती प्रतिमा ज्या ठिकाणी मिळते तर त्याला त्या ठिकाणी कोणी एफ वन अशा प्रकारचं नाव जे आहे तर ते नाव त्या ठिकाणी. मेजर द डिस्टन्स बिटवीन ओ अँड एफ वन. तर हा ओ आणि एफ वन याच्यामधलं असणारं जे काही अंतर जे आहे तर ते अंतर आपल्याला त्या ठिकाणी मोजायचे. मार्क ए पॉइंट ऍट अ डिस्टन्स टू एफ वन फ्रॉम ओ ऑन द सेम साइड ऑफ एफ वन अँड मार्क इट एज टू एफ वन. पण पुढे काय करायचे, ओ आणि एफ याच्यामधलं असणारं जे काही एफ वन मधलं अंतर जे आहे तर ते अंतर आपण त्या ठिकाणी मोजलं. त्याच्यानंतर ओ पासून टू एफ वन वर काय सांगितले, टू एफ वन वर एफ वनच्याच बाजूने काय करायचं, आपण एफ वन ज्या बाजूला घेतल्या त्याच बाजूला टू एफ टू एफ टू त्या ठिकाणी घ्यायचं. अशाच प्रकारची असणारी काही कृती जी आहे तर ती कृती काय करायची, पहा रिपीट ऍक्शन थ्री अँड फोर ऑन द अदर साइड ऑफ द लेन्स अँड मार्क एफ टू अँड टू एफ टू ऑन द सेम स्ट्रेट लाईन. म्हणजे काही स्ट्रेट लाईन जी आहे तर त्या स्ट्रेट लाईनवर एका बाजूला आपण एफ वन टू एफ वन घेतले तर दुसऱ्या बाजूला त्या ठिकाणी एफ टू टू एफ टू काय करायचे, तर त्याच्या असणारे काही खुणा ज्या आहेत तर त्या खुणा आपण त्या ठिकाणी करून घेतली. पुढे रिपीट द ऍक्शन झालेल्याचे. पुढे नाऊ प्लेस द बर्निंग कॅन्डल ऑन द अदर साइड ऑफ द लेन्स बियॉन्ड टू एफ वन. तर सर्वसाधारणपणे आपल्या लक्षात घ्यायचे की काय करायचे, जळती मेणबत्ती जी आहे तर ती जळती मेणबत्ती साधारणपणे टू एफ टू च्या पलीकडे त्या ठिकाणी ठेवायची. आता आकृती जी आहे तर त्या आकृतीमध्ये एफ वन आणि टू एफ वनच्या दरम्यान आपण ठेवलेली, परंतु ठेवताना काय करायचं त्याबरोबर टू एफ वनच्या पलीकडे त्या ठिकाणी ठेवायची. प्लेस द स्क्रीन ऑन द अपोजिट साइड ऑफ द लेन्स अँड ऑब्टेन ए क्लिअर इमेज ऑफ द कॅन्डल बाय मुव्हिंग इट फॉरवर्ड ऑर बॅकवर्ड अलॉंग द लाईन. पडदा जो आहे तर तो पडदा काय करायचा, भिंगाच्या दुसऱ्या बाजूला ठेवून तो काय करायचा, पुढे मागे सरकून
जी काही मेणबत्ती जी आहे तर त्या मेणबत्तीची सुस्पष्ट अशा प्रकारची प्रतिमा जी आहे तर ती प्रतिमा काय करायची आपल्याला पडदा जो आहे तर त्या पडद्यावर त्या ठिकाणी मिळवायची. नोट द पोझिशन साईज अँड नेचर ऑफ द इमेज. मिळालेली जी काही प्रतिमा जी आहे तर त्या प्रतिमेचं स्थान आकार आणि स्वरूप याचं निरीक्षण करून त्या ठिकाणी आपल्याला नोंद करायला सांगितलं. पुढे रिपीट ऍक्शन 6 बाय प्लेसिंग द कॅन्डल बियॉन्ड 2F1 ऍट 2F1 बिटवीन 2F1 अँड F1 अँड ऍट F1 अँड बिटवीन F1 अँड O नोट युअर ऑब्झर्वेशन. पाहा हीच कृती काय करायची, मेणबत्ती जी आहे तर ती 2F1च्या मागे त्या ठिकाणी ठेवली तर काय होईल, त्याच्यानंतर 2F1 वर ठेवली तर काय होईल, त्याच्यानंतर F1 आणि 2F1च्या दरम्यान जर मेणबत्ती ठेवली तर काय होईल, तर तिचे निरीक्षण जे आहे तर त्या निरीक्षणाच्या नोंदी ज्या आहेत तर त्या नोंदी आपल्याला त्या ठिकाणी करायला जाईल. त्याच्यानंतर पुढे पहा की कॅन यू रिकॉल, म्हटलंय थोडस त्या ठिकाणी आठवायचंय की व्हॉट इज रिअल अँड व्हर्च्युअल इमेजेस. आता काय सांगितलंय की रिअल अँड व्हर्च्युअल म्हणजे आभासी आणि वास्तव प्रतिमा म्हणजे काय. हाऊ विल यू फाइंड आउट वेदर अँड इमेज इज रिअल ऑर व्हर्च्युअल. एखादी प्रतिमा जी आहे तर ती वास्तव आहे की त्या ठिकाणी कशी आहे, आभासी आहे, हे तुम्ही कसं ठरवणार. त्याच्यानंतर पुढे आपल्याला विचारलंय की कॅन ए व्हर्च्युअल इमेज बी ऑब्टेन ऑन द स्क्रीन. आभासी असणारी ती काय प्रतिमा जी आहे तर ती प्रतिमा त्या ठिकाणी पडद्यावर मिळवता येते का. याची उत्तरं जी आहे तर ती उत्तर आपण त्या ठिकाणी 9वी जी आहे तर त्या 9वीला त्या ठिकाणी पाहिली. काय सांगता येईल, अँड इमेज फॉर्म्ड बाय कन्व्हर्जन्स ऑफ द रिफ्लेक्टेड ऑर रिफ्रॅक्टेड रेज ऑफ लाईट ऍट ए पॉइंट इज कॉल्ड ए रिअल इमेज. अशा प्रकारची प्रतिमा की जी प्रतिमा परावर्तित किंवा अपवर्तित असताना ती काही किरण जे आहेत तर ते किरण काय होताना दिसतात, कन्व्हर्ज होताना दिसतात, एकत्र येताना दिसतात आणि त्यांची असणारी काही प्रतिमा जी आहे तर ती प्रतिमा जर त्या ठिकाणी पॉइंटच्या रूपामध्ये त्या ठिकाणी तयार होत असेल तर अशा प्रकारची असणारी जी काही प्रतिमा जी आहे तर त्या प्रतिमेलाच काय म्हणतो आपण त्या ठिकाणी वास्तव प्रतिमा. याच्या उलट पहा, अँड इमेज फॉर्म्ड ऍट ए पॉइंट फ्रॉम विच रिफ्लेक्टेड आर रिफ्रॅक्टेड रेज ऑफ द लाईट अपियर टू बी डायव्हर्ज इज कॉल्ड ए व्हर्च्युअल इमेज. तर अशा प्रकारची त्या ठिकाणी प्रतिमा की जी प्रतिमा सर्वसाधारणपणे परावर्तित किंवा दुसरा शब्द आहे रिफ्रॅक्टेड अपवर्तित असणारे ते काही किरण जे आहे तर ते किरण काय होतात दिसतात, डायव्हर्ज होताना दिसतात, म्हणजे दूरवर जाताना दिसतात आणि त्याच्यापासून जर त्या ठिकाणी प्रतिमा जी आहे तर ती प्रतिमा जर त्या ठिकाणी मिळत असेल तर अशा प्रकारची असणारी जी काही प्रतिमा जी आहे तर त्या प्रतिमेला म्हटलं त्या ठिकाणी आपण व्हर्च्युअल इमेज आभासी प्रतिमा त्या ठिकाणी म्हटलेली. त्याच्यानंतर पुढे ए रिअल इमेज कॅन बी ऑब्टेन ऑन ए स्क्रीन. वास्तव प्रतिमा जी आहे तर ती वास्तव प्रतिमा पडद्यावर आपल्याला त्या ठिकाणी येत आहे. ए व्हर्च्युअल इमेज कॅनॉट बी टेकन ऑन द स्क्रीन. तर असणारी जी काही आभासी प्रतिमा जी आहे तर ती आभासी प्रतिमा आपल्याला पडद्यावर त्या ठिकाणी घेता येत नाही, असा दोघांमधला त्या ठिकाणी फरक. दस इफ अन इमेज कॅन बी ऑब्टेन ऑन ए स्क्रीन इट मस्ट बी रिअल. जर प्रतिमा जी आहे तर ती प्रतिमा जर पडद्यावर जर आपल्याला तर मिळत असेल तर ते आपण ओळखू शकतो की त्या ठिकाणी ती रिअल असली पाहिजे, वास्तव त्या ठिकाणी असली पाहिजे. इफ इट कॅनॉट बी ऑब्टेन ऑन ए स्क्रीन देन इट मस्ट बी व्हर्च्युअल. आणि तीच जर त्या ठिकाणी आपल्याला लक्षात येत नसते, पडद्यावर जर त्या ठिकाणी मिळत जर नसेल तर अशा प्रकारची असणारी जी काही प्रतिमा जी आहे तर ती प्रतिमा कशी असणार आहे तर आभासी त्या ठिकाणी असणार आहे. पाहतो पुढे की ॲज शोन इन द फिगर अँड ऑब्जेक्ट ए बी इज प्लेस्ड बियॉन्ड द पॉइंट 2F1. पाहतो जी आकृती जी आहे तर त्या आकृतीमध्ये काय करायचं आपल्याला की असणारा जो काही ऑब्जेक्ट जो आहे तर तो ऑब्जेक्ट काय करायचा आहे 2F1च्या पलीकडे त्या ठिकाणी ठेवायचं. उदाहरणार्थ पहा काय करतोय ऑब्जेक्ट जो आहे तर तो ऑब्जेक्ट काय करतोय 2F1च्या पलीकडे त्या ठिकाणी. अशा पद्धतीने मी ए बी ऑब्जेक्ट जो आहे तर तो ए बी ऑब्जेक्ट काय करतो. आता हा जो काही ए बी ऑब्जेक्ट जो आहे पाहता सर्वसाधारणपणे लेन्स काढत असताना 4 सेंटीमीटरचा काढायचा, मोजून काढायचा बरोबर. त्याच्यानंतर
आता 4 सेंटीमीटरचा गाडला असेल तर इथे 2 सेंटीमीटरला 2 सेंटीमीटरला दोन्ही बाजूला त्या ठिकाणी खुणा करायच्या. 2 सेंटीमीटरला एफ वन, 4 सेंटीमीटरला 2 F2. इकडे पुन्हा 2 सेंटीमीटरला त्या ठिकाणी काय म्हटलं F2, इकडे सुद्धा काय म्हणायचे 2 F2. अशा पद्धतीचं याच्या काय असणार काही F1 F2 जे आहे तर त्याच्या खुणा त्या ठिकाणी. पदार्थ जो आहे तर तो पदार्थ पुढे घेतला आपण 2 F1 2 च्या पलीकडे त्या ठिकाणी घेतले. आता पुढे द इन्सिडेंट रे BC स्टार्टिंग फ्रॉम B अँड गोईंग पॅरलल टू द प्रिन्सिपल ऍक्सिस गोज थ्रू द प्रिन्सिपल फोकस F2 आफ्टर रिफ्लेक्शन अलॉंग सिटी. तर सर्वसाधारणपणे आपल्याला इन्सिडेंट रे जो आहे तर तो इन्सिडेंट रे त्या ठिकाणी घ्यायचा आहे. तर इन्सिडेंट रे जो आहे तर तो इन्सिडेंट रे कसा घ्यायचा आहे की सर्वसाधारणपणे आपला असणार जो काही प्रिन्सिपल ऍक्सिस जो आहे ह्या ठिकाणी हा इन्सिडंट रे असणार आहे. काय म्हणतोय मी, इन्सिडंट रे आहे हा कसा आहे, हा आपला त्या ठिकाणी काय आहे तर त्या ठिकाणी प्रिन्सिपल ऍक्सिस आहे, मुख्य अक्ष आहे. इन्सिडंट रे कसा घेतला आपण, पॅरलल टू द प्रिन्सिपल ऍक्सिस. आणि पुढे काय सांगितलं आपल्याला की हा जो काही इन्सिडंट रे जो आहे हा इन्सिडंट रे त्या ठिकाणी समजा पहा नावं बघितलं त्या ठिकाणी घेतो, याला त्या ठिकाणी बी म्हटलं, याला सी म्हटलं, सॉरी ए या ठिकाणी म्हटलेलं आहे. इन्सिडंट रे जो आहे तर तो BC त्या ठिकाणी, हा जो काही इन्सिडंट रे BC जो आहे तर तो स्टार्टिंग फ्रॉम कुठून झालेला आहे, बी, अँड गोईंग पॅरलल टू द प्रिन्सिपल ऍक्सिस. हा कसा आहे, प्रिन्सिपल ऍक्सिसला त्या ठिकाणी समांतर आहे. आणि ह्या काय होता नसते, गोज थ्रू द प्रिन्सिपल फोकस F2 आफ्टर रिफ्लेक्शन. परावर्तनानंतर हा काय होता नसते, F2 जो आहे तर त्या F2 मधून त्या ठिकाणी जाता नसतो. आफ्टर रिफ्रॅक्शन तो कुठून जातोय तर सर्वसाधारणपणे आफ्टर रिफ्रॅक्शन तो आपल्याला F2 जो आहे तर त्या F2 मधून त्या ठिकाणी जाता नसतो. म्हणजे परावर्तनानंतर तो कुठून गेलेला आहे, F2 जो आहे तर त्या F2 मधून त्या ठिकाणी गेलेला आहे. झाले, मग आता जो काही F2 मधून आपण त्या ठिकाणी जाताना दाखवतो, त्याच्यानंतर अलॉंग सिटी म्हटलेली, पुढे आपल्याला अजून एक रेस त्या ठिकाणी जायचंय. द रे BO आता दुसरा इन्सिडंट रे जो आहे तर तो दुसरा इन्सिडंट रे मी त्या ठिकाणी काढतोय अशा पद्धतीचा BO पासिंग थ्रू द ऑप्टिकल सेंटर O. हा दुसरा इन्सिडंट रे मी त्या ठिकाणी काढला अशा पद्धतीचा पासिंग थ्रू करून O. हा जो काही दुसरा असताना जो काही रे जो आहे तर तो कुठून झालेला पहा, रे BO स्टार्टिंग फ्रॉम B अँड पासिंग थ्रू द ऑप्टिकल सेंटर O. कुठून गेलेला आहे, ऑप्टिकल सेंटर O मधून त्या ठिकाणी गेलेला आहे. त्याच्यानंतर पुढे पहा, गोज अलॉंग OS विदाऊट चेंजिंग डिरेक्शन. रिफ्रॅक्शन नंतर तो काय होता दिसतोय, जसा आलाय तर तसाच त्या ठिकाणी तू जाताना दिसतो पुढे. आणि म्हणून त्याचं रिफ्रॅक्शन झाल्यानंतर काय केलेलं, तो जसा आला तर तशाच पद्धतीने काय झालेलं आहे, तो पुढे त्या ठिकाणी गेलेला आहे. येते मग आता या ठिकाणी आता ही जे काही रेस दाखवले आता याच्यानंतर पुढे, तर तो सर्वसाधारणपणे अशा पद्धतीने आपल्याला त्या ठिकाणी गेलेला आहे. आता हा झाला O, आता त्याला नाव द्यायचं आपल्याला S. परंतु हे दोन्हीच्या दोन्ही ज्या ठिकाणी इंटरसेप्ट झालेले आता या ठिकाणी इंटरसेप्ट झालेली आहे अशा पद्धतीने इथे त्या ठिकाणी काय झालेलं आपल्याला इंटरसेप्ट झालेली. तर याला आपण त्या ठिकाणी याला B' म्हटलं, याला त्या ठिकाणी काय म्हणणार आपण A' अशा पद्धतीचं नाव जे आहे तर ते नाव त्या ठिकाणी. आणि हा जो काही जाणारा जो काही पुढे जाणारा जो काही किरण जो आहे तर त्या किरणाला आपण नाव देऊ शकतो. हा त्या ठिकाणी काय झालं, S झाला. येते हा जो रे जो आहे तर त्याला आपण त्या ठिकाणी समजा इथे T म्हटलं, याला काय नाव दिलं तर त्या ठिकाणी आकृतीमध्ये S अशा प्रकारचं नाव येते. म्हणजे सर्वसाधारणपणे हा जो काही BO असणारा जो काही इन्सिडंट जो आहे तर तो ऑप्टिकल सेंटरमधून काय आता दिसतो, अनडिव्हिएटेड त्याच मार्गाने त्या ठिकाणी काय आता दिसतो, पुढे त्या ठिकाणी जाता दिसतो. म्हणजे हा जो CT आणि असणारा जो काही OB किंवा OS या ठिकाणी आपल्याला छेदताना दिसतात. आणि दिस मीन्स दॅट द इमेज ऑफ B, हा जो B जो आहे तर त्या B ची इमेज काय झाली आपल्याला या ठिकाणी B' ला त्या ठिकाणी तयार झाली. पुढे ऍज
A is situated on the principal axis. Its image will also be located along the principal axis at A dash, vertically above B dash. आता A बिंदू जो आहे तर तो A बिंदू कुठे दिसतोय आपल्याला? सर्वसाधारणपणे हा जो काही मुख्य अक्ष जो आहे तर त्या मुख्य अक्षावर आहे. आणि म्हणून याची असणारी काही प्रतिमा जी आहे तर ती प्रतिमा सुद्धा कुठे मिळाली आपल्याला? तर मुख्य अक्ष जो आहे तर त्या मुख्य अक्षाजवळच त्या ठिकाणी मुख्य अक्षावर तयार होईल. आणि बी डॅश जो आहे तर त्या बी डॅशच्या सरळ वरच्या बाजूला आपल्याला त्या ठिकाणी ए डॅश जो आहे तर तो ए डॅश त्या ठिकाणी मिळाली. म्हणजे ए काय आहे तर त्या ठिकाणी ए डॅश जे आहे तर त्या ए डॅशची त्या ठिकाणी प्रतिमा तयार होईल. आणि ही जी काय असणार ती काही प्रतिमा जी आहे तर तिकडची आहे व्हर्टिकली अबव बी डॅश. कुठे आहे? बी डॅशच्या बरोबर वर त्या ठिकाणी प्रतिमा आहे. त्याच्यानंतर पुढे दस ए डॅश बी डॅश विल बी द इमेज ऑफ ए बी फॉर्मड बाय द लॅन्सेस. आणि म्हणून त्या ठिकाणी हा जो काही ए बी हा जो काही ऑब्जेक्ट जो आहे तर त्या ए बी ऑब्जेक्टची ए डॅश बी डॅश अशा प्रकारची असणारी काही प्रतिमा जी आहे तर ती प्रतिमा काय झाली? हा जो काही कॉन्वेक्स लेन्स जे आहे तर त्या कॉन्वेक्स लेन्स मध्ये त्याची प्रतिमा त्या ठिकाणी तयार झाली. सो वी विल लर्न दॅट इफ एन ऑब्जेक्ट इज प्लेस्ड बियॉन्ड टू एफ वन द इमेज इज फॉर्मड बिटवीन एफ टू अँड टू एफ टू. आता काय सांगितलं की पदार्थ जो आहे तर तो पदार्थ ऑब्जेक्ट पुढे ठेवलेला कोणी? बियॉन्ड टू एफ वन. म्हणजे पदार्थ जो आहे ऑब्जेक्ट जो आहे तर तो ऑब्जेक्ट जर टू एफ वनच्या पलीकडे जर ठेवला तर त्याची असणारी जी काही प्रतिमा जी आहे तर ती प्रतिमा आपल्याला पुढे तयार झाली एफ टू आणि टू एफ टूच्या दरम्यान त्या ठिकाणी तयार झाली. त्याच्यानंतर पुढे इट इज रियल. आता रियल कशावरून? तर आपल्याला त्या ठिकाणी पडद्यावर त्या ठिकाणी प्रत्यक्ष प्रतिमा त्या ठिकाणी मिळाली म्हणून आपण म्हणणार आहे रियल. त्याच्यानंतर पुढे सांगितलं आपल्याला इन्व्हर्टेड. या ठिकाणी वर आहे तर या ठिकाणी ती खाली आहे म्हणजे त्या ठिकाणी उलटी त्या ठिकाणी आहे. त्याच्यानंतर पुढे सांगितले अँड इट साईज इज स्मॉलर दॅन दॅट ऑफ द ऑब्जेक्ट. पदार्थ जेवढा आहे तर त्याच्यापेक्षा निश्चितच त्या ठिकाणी प्रतिमा जी आहे तर ती प्रतिमा कशी दिसते? कमी त्या ठिकाणी दिसते. म्हणजे पदार्थापेक्षा त्या असणारी जी काही प्रतिमा जी आहे तर त्या आकाराने त्या ठिकाणी लहान त्या ठिकाणी आपल्याला मिळताना दिसते. आता एवढाच असणारा जो काही भाग जो आहे तर तो भाग आपण या तासाला पाहणार आहोत. पुढील भाग पुढील तासाला पाहू. धन्यवाद.